एकनाथ शिंदे यांच्या टीमला संपूर्ण गाईड करण्यासाठी भाजपाची देखील एक मोठी टीम जी आहे ती या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सज्ज राहणार आहे आणि या दौऱ्यावर या टीमचं देखील एक मोठं लक्ष आणि एक बारीक लक्ष जे आहे ते असणार आहे. एकूण हा दौरा कसा असेल, शिंदे बरोबर जी आमदार आणि खासदार जाणार आहे त्यांची देखरेख कशी केली जाईल, ते कुठे जातील या विषयावर बारीक लक्ष जे आहे ते भाजपाची टीम या ठिकाणी ठेवणार आहे. मुख्यमंत्री 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि याविषयीचा कार्यक्रम जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री त्यांच्याबरोबरचे सर्व मंत्रिमंडळातले शिवसेनेचे सहकारी आणि सर्व शिवसेनेचे आमदार जे आहेत ते या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत असणार आहेत. साधारणतः 8 आणि 9 तारखेला हा दौरा जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे आणि याविषयीची कार्यक्रम पत्रिका देखील जी आहे ती प्रकाशित करण्यात आल्याची समोर आलेलं आहे. आणि 8 तारखेला मुख्यमंत्री जे आहेत ते मुंबई येथून अयोध्येसाठी रवाना होतील आणि अयोध्यामध्ये राम जन्मभूमी मंदिराचे जे एकूण बांधकाम या ठिकाणी सुरू आहे ते बांधकामाचे पाहणी असेल, त्याचबरोबर संध्याकाळी घाटावर आरती असेल आणि जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरचं स्नेहभोजन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या 2 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये नियोजित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यासाठी जय्यत तयारी जी आहे ती गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आधी या संपूर्ण दौऱ्याचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. मुख्यमंत्री जे आहेत ते अयोध्या दौऱ्यासाठी कसे जातील, त्याचा कार्यक्रम काय असेल, त्यासाठी कोणकोण लोक जे आहेत ती या दौऱ्यामध्ये सहभागी होतील आणि कशा पद्धतीने हा दौरा संपूर्णपणे असेल याविषयीचं नियोजन झाल्यानंतर या दौऱ्याची जी तारीख आहे ती नक्की करण्यात आलेली आहे आणि यासाठी एक विशेष टीम जी आहे ती देखील तयार करण्यात आल्याचं आपल्याला समोर येताना दिसतंय. आपण जर पाहिलं तर या दौऱ्याचं नियोजन जे आहे ते कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री जे आहेत ते या दौऱ्यात असतील, त्याच्याबरोबर जे आमदार आणि खासदार आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र विमान जे आहे ते विमानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबरचे काही मंत्र्यांचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी देखील एक स्वतंत्र विमानाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुंबईहून जे अनेक पत्रकार जाणार आहेत त्या पत्रकारांसाठी एक विमानाची व्यवस्था जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. काही जे तिथे कार्यकर्ते या संपूर्ण दौऱ्यात लागणार आहेत त्या कार्यक्रमांमध्ये घोषणाबाजी असेल किंवा या इतर गोष्टींसाठी जे कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत ते आधीच जे आहे ते मुंबईहून ट्रेनने अयोध्येसाठी रवाना झाले. ती जे एक दिवसापूर्वीच हे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते आधी दौऱ्याच्या आधी एक दिवस आधी जे आहेत ते अयोध्येला जाणार आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री आले की त्याच्या स्वागतासाठी ही संपूर्ण टीम जी आहे ती अयोध्यामध्ये सज्ज राहणार आहे. ही आपण जर तयारी पाहिली त्यासाठी संपूर्ण हे लोक जाणार आहेत म्हणजे पत्रकार असतील, अधिकारी असतील, मंत्री असतील, खासदार असतील, यांच्यासाठी विमानाची व्यवस्था पूर्ण या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दौरा जो आहे तो दौऱ्याच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर या संपूर्ण व्यवस्था ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येते. या दौऱ्यासाठी कुठलाही शासकीय निधी जो आहे तो खर्च केला जाणार नाही अशी माहिती जी आहे ती शिंदे गटाकडनं या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या दौऱ्यासाठी नियोजन आणि संपूर्ण देखरेख जी आहे ती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर नियोजनाच्या प्रत्येक गोष्टीवर जी आहे ती बारीक नजर जी आहे ती मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी असणार आहे. जर आपण पाहिलं तर शिंदे गटाचा हा संपूर्ण दौरा जो आहे तो एक मोठा, कारण त्या ठिकाणी शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मिळालेलं जे शिवधनुष चित्र आहे किंवा आपण ज्याला म्हणतो निवडणुकीचं चिन्ह आहे त्या निवडणुकीच्या चिन्हाची पूजा देखील त्या ठिकाणी केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला या ठिकाणी दिसते. हा झाला शिंदे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीम आणि त्याचबरोबर त्यांच्या आमदार आणि खासदारांचा दौऱ्याचं संपूर्ण नियोजन आहे. पण यासाठी आणि एकूण या दौऱ्यासाठी आणि या दौऱ्याची एकूण प्रसिद्धी असेल आणि त्याचबरोबर या दौऱ्याचं जे स्वरूप आहे ते खूप भव्यदिव्य व्हावं आणि एकनाथ शिंदे यांच्या टीमला संपूर्ण गाईड करण्यासाठी भाजपाची देखील एक मोठी टीम जी आहे ती या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सज्ज राहणार आहे आणि या दौऱ्यावर या टीमचं देखील एक मोठं लक्ष आणि एक बारीक लक्ष जे आहे ते असणार आहे. एकूण हा दौरा कसा असेल, शिंदे बरोबर जी आमदार आणि खासदार जाणार आहेत त्यांची देखरेख कशी केली जाईल, ते कुठे जातील या विषयावर बारीक लक्ष जे आहे ते भाजपाची टीम या ठिकाणी ठेवणार आहे. या टीममध्ये आपण जर पाहिलं तर गिरीश महाजन आहेत जे मंत्री आहेत, त्याचबरोबर दुसरे आशिष शेलार, त्याचबरोबर संजय कुटे, मोहित कंबोज आणि आणखी 2 ते 3 जणांचा या टीममध्ये समावेश आहे. ही संपूर्ण टीम जी आहे ती एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर जी शिवसेनेची टीम जाणार आहे
त्या संपूर्ण जणांवर अधिक लक्ष देण्यात येईल. त्यांचं उत्तर प्रदेश सरकारशी कोऑर्डिनेशन करणं असेल, त्यांना काही गोष्टी लागणार असेल तर त्यावर देखील लक्ष द्या. ती ही संपूर्ण टीम ठेवेल. ही टीम जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाही, पण त्यांच्या बरोबरच एका दुसऱ्या विमानामध्ये ही टीम जी आहे ती त्यांच्यासोबत असेल. शक्यतो अयोध्या दौऱ्याला महाआरतीच्या वेळी ही टीम जी आहे ती एकनाथ शिंदेना जॉईन होईल. पण एकूण लांबून का असेना, पण शिंदे यांच्या संपूर्ण टीमवर लक्ष जे आहे ते भाजपच्या या स्वतंत्र टीमचं असेल. ही टीम जेव्हा या ठिकाणी जाईल त्याच्या आधीच भाजपची आणखी एक टीम जी आहे ती अयोध्याला त्या ठिकाणी पोहोचली आणि एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण नियोजनासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्याची तयारी देखील ही दुसरी टीम जी आहे ती या ठिकाणी करते आहे. आणि जेव्हा एकनाथ शिंदे जातील त्यांच्या आधी जी आहे भाजपची टीम जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचलेली असेल. ती दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत असेल अजूनही नक्की नाहीये, पण महाआरतीच्या वेळेस ही स्पेशल टीम जी आहे भाजपची 6 जणांची ती महाआरतीत असेल. पण एकूण दौऱ्याचं संपूर्ण नियोजन असेल तेव्हा दौऱ्यावर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती भाजपने या 6 जणांवर दिली आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर 2013 मध्ये राज ठाकरे यांचा मुंबईहून गुजरात दौरा जो होता, एकूण गुजरातच्या प्रगतीचा आलेख बघण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राज ठाकरे हे गेले होते आणि तो दौरा ज्या पद्धतीनं भव्य दिव्य करण्यात भाजपने यश मिळवलं होतं त्याच पद्धतीचा दौरा जो आहे तो एकनाथ शिंदेचा अयोध्येच्या संदर्भात असेल. अशीच तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं आणि एकनाथ शिंदेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आल्याचं. राम जन्मभूमी मंदिराची जी उभारणी होते तिला एक जास्तीत जास्त फोकसमध्ये कसं ठेवता येईल आणि त्याकडे लक्ष केंद्रित कसं केलं जाईल यासाठी देखील हा दौरा असल्याचं देखील बोललं जात आहे.